साखरपेठेतील वनशंकरी देवीच्या चांदीच्या सुबक उत्सव मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना दिनांक 10 आणि 11 सप्टेंबर रोजी वैदिक मंत्रांनी करण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहिती मल्लिकार्जुन कटगेरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्या सर्व भाविकांची गर्दी या ठिकाणी असते आणि लिंगायत समाज त्यानंतर ब्राह्मण समाज त्या सर्वांची देवी ही कुलदैवत आहे. कुलदैवत आहे त्यामुळे या ठिकाणी ब्राह्मण समाज आणि लिंगायत समाज या सर्वांची या ठिकाणी गर्दी असते. तर या वैशंकरी मंदिराची उत्सव कृती करण्याचं आम्ही ठरवलं आहे. तर उत्सव कृतीची जी चांदी लागते त्याला जवळजवळ 9 किलो चांदी त्या उत्सव मूर्तीची करण्यासाठी त्याला आवश्यक झाली आहे. तर ही चांदी आम्ही डोनेशन प्लस ज्या लोकांची देणगी दिली आहे त्या स्वरूपामध्ये आम्ही ते जमा करून 9 किलोची चांदी आम्ही तयार केली आहे. तर या चांदीची प्राणप्रतिष्ठापना करण्याचा कार्यक्रम जो आहे तो 10 व 11 सप्टेंबर 2019 रोजी आम्ही हे प्राणप्रतिष्ठापनेचा पूजेचा कार्यक्रम ठरला आहे. पत्रकार परिषदेला नितीन कुमार गुम्मा, शशिकांत यरगल, विजय कुमार ज्योती, विष्णू कन्नप, किरण दिड्डी, अनिल यरगल, सुरेश गंजी, सुरेश धूपत, विजय झुंझा यांची उपस्थिती होती.